श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये आपण 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत। या आठवड्यामध्ये पितृपंधरवडा सुरू झाला आहे, कोणत्या राशीवर याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत आणि कोणत्या राशीवर होणार नाही हे आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे, ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कुटुंब, विद्यार्थी, नातेवाईक, प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत। नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी। 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मेष राशी। या आठवड्यात मेष राशीने लाल व करण्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम विश्व तेजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि फलदायी असणार आहे। या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील। कुटुंबातील व्यक्तींचे विशेष असे सहकार्य तुम्हाला मिळेल। एखाद्या विशिष्ट संस्थेकडून नफा आणि सन्मान मिळण्याचीही शक्यता दिसत आहे। तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला एखादी आवडीची नोकरीही मिळू शकते। तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल होताना दिसून येतील। नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील। व्यवसायात तुम्हाला अपेक्षित असा नफा मिळेल। एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून फलदायी असणार आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ आहे। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल। उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील। जमीन किंवा घर खरेदी विक्री करण्याचा जर विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला नफा मिळेल। शत्रूंवर विजय मिळवाल। आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात मात्र तुम्हाला सावध राहावे लागेल। प्रेम संबंध सामान्यच असतील। जोडीदाराच्या भावनांचा आदर करा म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही। वृषभ राशी। या आठवड्यात वृषभ राशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम विश्व रूपाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। आठवड्याची सुरुवात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी असणार आहे। या आठवड्यात व्यवसायासाठी केलेले प्रवास आणि प्रयत्न दोन्ही फायदेशीर ठरेल। शेअर बाजारात अडकलेला पैसा थोड्याफार प्रमाणात परत मिळेल। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे नातेसंबंध दृढ होतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात नक्की नफा मिळेल। या आठवड्यात तुम्हाला एखादी चांगली बातमीही मिळेल। नोकरदार महिलांना या आठवड्यात घर आणि कामाचा समतोल राखताना अडचण येण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्ही थोडेसे सावधच राहावे। तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करतील। तसेच तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल। असे असले तरी सर्व प्रकारच्या समस्या असूनही अडचणी असूनही तुमचे फारसे नुकसान होणार नाही ही एक समाधानाची गोष्ट आहे। कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। या आठवड्यात तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढेल। नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे। तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल। विद्यार्थ्यांनी अवघड विषय समजून घेऊन अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश नक्की मिळेल। या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका। वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या। मिथुन राशी। या आठवड्यात
मिथुन राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व जेताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मिथुन राशीच्या लोकांनी या आठवड्यात थोडेसे सावधच राहावे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत नीट विचार करूनच पुढे चला. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. या आठवड्यात तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायामध्येही उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च अधिक होईल. या आठवड्यात आपण आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे, तरच तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे कमी होतील. अन्यथा तुमचे पूर्ण होत असलेले काम सुद्धा रखडेल किंवा त्यामध्ये तुम्हाला अडचणी जाणवतील. नोकरदार लोकांची त्यांना नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याची किंवा एखादी मोठी जबाबदारी अंगावर पडण्याचीही शक्यता आहे. तुम्ही तुमचे काम इतरांवर सोपवू नका, तर तुम्ही स्वतः ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यासाचे योग्य असे नियोजन करून त्या पद्धतीने अभ्यास केल्यास तुम्हाला यश मिळेल. या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद संपण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्वकर्माय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यापूर्वी अतिशय काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदार व्यक्तींची एक चूक सुद्धा त्यांना खूप महागात पडेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. व्यावसायिकांनी पैशाचे व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी. तसेच आपली कागदपत्रे वेळेवर पूर्ण करावी, अन्यथा अनावश्यक अडचणी समोर येतील. या आठवड्यात खर्चाचे प्रमाण जास्त असेल, त्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. वाहन चालविताना सावधगिरी बाळगावी, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी कळेल. नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून आठवडा संमिश्र असणार आहे. आपले जिव्हाळ्याचे संबंध जपून ठेवण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवावे लागतील आणि आपल्या नातेवाईकांची त्यांच्या पाठीमागे टीका करणे किंवा त्यांची थट्टा करणे तुम्ही टाळले पाहिजे. आपल्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी जोडीदाराला समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्यच असेल. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्वमूर्ताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्या. या आठवड्यात तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक नफा मिळण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून थोड्याफार प्रमाणात नफा मिळेल. व्यावसायिकांसाठीही हा आठवडा उत्तम आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. मुलांशी संबंधित चिंताही दूर होतील. या आठवड्यात अचानक आपल्या कुटुंबासोबत धार्मिक स्थळालाही तुम्ही भेट द्याल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ असणार आहे. जोडीदारासोबत जर मतभेद झाले असतील तर तुमच्यातील गैरसमज दूर होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे तुमचे नाते पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल. या आठवड्यात तुमचे आरोग्यही चांगले असेल. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्वात्माय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कन्या राशीसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा शुभ फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला जीवनाशी संबंधित अडचणींपासून मार्ग सापडेल. करिअर आणि व्यवसायामध्येही मोठे बदल होण्याची शक्यता दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून एखाद्या पदाची किंवा जबाबदारीची आशा बाळगत असाल तर या आठवड्यात तुम्हाला तशी संधी मिळेल. फक्त त्या संधीचा फायदा आहे तो तुम्हाला करून घेता आला पाहिजे. उच्च शिक्षण किंवा परदेशात करिअर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. जुने कर्ज फेडण्यातही तुम्ही थोड्याफार प्रमाणात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा नफा मिळवून देणारा आहे. व्यवसाया संदर्भात केलेल्या प्रवासामुळे तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधीही मिळतील. नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी सुद्धा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडल्यास बाकी तुमचे आरोग्य उत्तम आहे. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व पूजकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा चढ उताराचाच असणार आहे. या आठवड्यात बोलताना जरा सावधपणेच बोला. तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अडचणीत येण्याचीही शक्यता दिसत आहे. तसेच प्रिय व्यक्तीशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरचढ होतील आणि तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे तुम्हाला थोडेसे वाईट वाटेल. तुम्हाला आठवडाभर एकटेपणा जाणवेल. जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. या आठवड्यात तुमचा खर्च जास्त होणार आहे. त्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनेल. प्रेम प्रकरणांमध्ये अतिशय सावधगिरीने पुढे जा. प्रेमाचे अनावश्यक प्रदर्शन करू नका. अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुम्हाला अंगदुखीचा तसेच सांधेदुखीचा त्रास जाणवेल. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व करुणाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसाधारण असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील हितचिंतक तसेच नातेवाईकांकडून कमी सहकार्य मिळेल. इतरांशी वैचारिक मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे. तसेच तुमच्या कामात थोड्याफार अडचणीही तुम्हाला जाणवतील. तुम्ही तुमची नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. जर काही गोष्टी तुमच्या बाजूने घडत नसतील तर कोणताही निर्णय तुम्ही लगेचच घेऊ नका, तर तो तूर्तास पुढे ढकला. या आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही शक्यता दिसत आहे. प्रेम संबंधामध्ये उतावीळपणा करू नका. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा गोष्टी बिघडण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच अभ्यास करावा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व पालकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना त्यांचे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात जास्त धावपळ करावी लागेल. तुम्ही तुमचा वेळ शक्ती आणि पैसा योग्य पद्धतीने वापरला तर तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, अन्यथा तुमच्या पदरी निराशा पडेल. तुमच्या मनातील विचारांच्या गोंधळामुळे तुम्ही अनेक गोष्टींच्या बाबतीत असमाधानी असाल, परंतु तुमच्या हितचिंतकांच्या आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्गही सापडतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. तुम्ही तुमच्या विरोधकांपासून कायमच सावध राहावे. न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल, अन्यथा गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. या आठवड्यात आरोग्याची आणि आपल्या सामानाची विशेष काळजी घ्या. तसेच वाहन चालविताना अतिशय काळजीपूर्वक चालवा. तुमचा जोडीदार तुमच्या चढ उताराच्या काळात तुमची ताकद बनून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. कुटुंबातील वडीलधारे व्यक्तींच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व कल्याणाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी केलेल्या मेहनतीचे फळ आणि यश तुम्हाला नक्की मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि तुमचे हितचिंतक यांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुम्हाला मिळाल्याने तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायासाठी तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील. या आठवड्यात तुम्ही महत्वाची कामे पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. तुम्हाला या आठवड्यात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमीही तुम्हाला मिळेल, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्या पद्धतीने अभ्यास करावा, म्हणजे अपेक्षित यश मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचीही शक्यता दिसत आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम असेल. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व नेत्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्णपणे फळ मिळेल. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी वातावरण अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तसेच बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. तुम्हाला अपेक्षित नफा सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही पैशाची बचतही करण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असेल. त्यांना एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळेल. तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची संधी सुद्धा मिळेल. तसेच तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल. या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विश्व कारकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात
मीन राशीच्या लोकांनी आळस आणि आपला अहंकार बाजूला ठेवून आपले काम पूर्ण करावे, तरच तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील. प्रवासादरम्यान आपल्या आहाराची काळजी घ्या, तसेच हंगामी आजारांपासून थोडेसे सावधच राहा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मीन राशीच्या लोकांनी इतर लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे. भागीदारी व्यवसाय करत असाल तर काही गोष्टी क्लिअर करूनच व्यवसायामध्ये पुढे जा. अचानक काही मोठे खर्च होतील, त्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. तसेच या आठवड्यात तुमचे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता दिसत आहे. उच्च अधिकारी तुमच्या कामात उणीवा काढतील. विरोधकांच्या वागण्यामुळे तुम्हाला थोड्याफार अडचणीही जाणवतील, परंतु या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला तुमचे हितचिंतक आणि तुमच्या मित्रांचे सहकार्य मिळेल. सर्व अडचणीतून मार्ग काढता येईल. या आठवड्यात प्रेमसंबंध सामान्यच राहतील. तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येतील, परंतु आपल्या पालकांच्या मदतीने तुम्ही त्यावर सहजपणे मात कराल. अशा नियमित साप्ताहिक, दैनिक, मासिक आणि वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय, अंकशास्त्रीय, सामुद्रिक आणि पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र, सहकारी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.